आदिलाबादकडे 5 वाहनांद्वारे 64 जनावरे व 150 टन मांस नेत असल्याच्या माहितीवरून ठाणेदार दिनेश झांबरे यांनी नाकाबंदी करीत वाहनासह 150 टन मांस जप्त करून 1,23,00,000 मुद्देमाल जप्त केला आहे. एका वाहनातून 14 जनावरे ताब्यात घेण्यात आली. तेथून सबीर बेग मुस्ताक अहमद व अब्दुल अशफाक अब्दुल अजीज कुरेशी सलीम कुरेशी सर्व राहणार नागपूर यांना अटक केली. वाहनातून 8 जनावरे ताब्यात घेण्यात आली. तेथून फिरोज खान हनीफ खान एफएच अहमद महमूद कुरेशी सलीम कुरेशी राहणार नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले. 1.5 टन मांस जप्त करण्यात आले. या वाहनातून आसिफ सैदन तुफानी समीर खान शब्बीर खान मिनाज खान अब्दुल जब्बार खान या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच वाहनामधून 8 जनावरे ताब्यात घेण्यात आली. या वाहनात असणाऱ्या मोसिन कुरेशी मोबिन कुरेशी शहाबुद्दीन अमृतदून कुरेशी फैजान सालिद कुरेशी या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच वाहनातून 34 जनावरे ताब्यात घेण्यात आली. या वाहनातील मोहम्मद नवाज मोहम्मद मोईल मोहम्मद शमुद्दीन शेख रशीद शेख बूर शेख समीर शेख नजीर सर्व नारार हैदराबाद यांना अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुधीर प्रमोद जुनकर मारुती पाटील सचिन काकडे राजू बेलेवार छंदक मनवर राजू मुल्यालवार गौरव नागलकर यांनी केली.